राहुरी शहरामधील आझाद चौकामध्ये नगर जिल्हा बँकेच्या वतीनं मुद्रा लोन योजनेअंतर्गत 240 महिलांना 48 लाखांच्या कर्जाचं वितरण आणि विविध विकास कामांचं लोकार्पण आमदार कर्डिले यांच्या हस्ते संपन्न झालंय. यावेळी आमदार कर्डिले यांनी राहुरीचे नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे यांचं नाव न घेता त्यांच्यावरती खरमरीत टीका केली आहे. ज्यांना राहुरी शहरामधील लोकांच्या समस्या सोडवता येत नाहीत त्यांनी आमदारकीची स्वप्न बघू नये. मागच्या वेळेस लोकांनी मला 49,000 मताधिक्याने निवडून दिलं आणि येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये 1,00,000 जास्त मतांनी निवडून देतील अशी खात्री आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी व्यक्त केली आहे. राहुरी शहरामधील आझाद चौकामध्ये नगर जिल्हा बँकेच्या वतीनं मुद्रा लोन योजनेअंतर्गत 240 महिलांना 48 लाख कर्जाचं वितरण आणि विविध विकास कामांच्या लोकार्पण सोहळ्यामध्ये आमदार कर्डिले बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी खंडेराय देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष रावसाहेब टाटा तनपुरे हे होते. यावेळी राहुरी पालिकेचे नगरसेवक शहाजी दादो ठाकूर, सोन्याबापू जगदणे, नमिता शेट्टे, विरोधी पक्षनेते दादा पाटील सोनवणे, माजी उपनगराध्यक्ष आर तनपुरे, टायगर ग्रुपचे गणेश खैरे, बिलाल शेख, अतिक बागवान अण्णासाहेब शेट्टे, गणेगावचे सरपंच अमोल भनगडे, भाजप शहर अध्यक्ष योगेश देशमुख, ज्ञानेश्वर पोपळगट, डॉक्टर धनंजय मेहत्रे, दिलीप राका, राजश्री तनपुरे, ज्योती पोपळगट, तहसीलदार अनिल दौंडे, जिल्हा बँकेचे गोरक्षनाथ मंडलिक आदी उपस्थित होते. यावेळी आमदार कर्डिले पुढे म्हणाले की राहुरी साखर कारखान्याला रामदास धुमाळ यांनी दिलेले छत्रपती शिवाजी साखर कारखाना हे नाव ज्यांनी छिन्नी हतोडीनी काढून टाकलं त्या तनपुरे यांनी आम्हाला शिवाजी नावाविषयी शिकवू नये अशी खरमरीत टीका त्यांनी नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे यांचं नाव न घेता त्यांच्यावरती केली आहे. परिवर्तन मंडळाला राहुरी नगरपालिकेमध्ये पूर्ण बहुमत दिलं असतं तर कामं करायला अडचणी आल्या नसत्या अशी खंत देखील त्यांनी व्यक्त केली आहे. कारखान्याचं नाव कैलासवासी रामबाजी धुमाळ साहेब आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव साखर कारखान्याला देण्याचं काम त्यांनी केलं आणि मग तुम्हाला नैतिक अधिकार कुठला आहे? तिथं तुम्हाला सांगतो का छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव तुम्ही शनी आतुड्याने तुम्हाला सांगतो की त्याच्यामध्ये तोडफोड करण्याचं मार्बलचं काम केलं आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं खरं वास्तविकता नाव तुम्ही घालण्याचं काढण्याचं काम केलं. ज्या दिवशी राहुरी तुमचा छत्रपती शिवाजी महाराजांचा नावाचा कारखाना बंद झाला त्या दिवसापासून तुम्हाला सांगतो का तुमच्या कुटुंबाला आणि तुम्हाला घरघर सुडवण्याचं काम झालेलं आहे. आणि तुम्ही काय तुम्हाला सांगतो का मला बोलण्याचा नैतिक कुठल्याही प्रकारचा अधिकार नाही. तुम्ही तुमच्या एकदा बापाला विचारून घ्या का छत्रपती शिवाजी महाराजांचं जे काय कारखान्याचं नाव होतं ते कोणी काढलं, कशामुळे काढलं याची माहिती तुम्ही जरा बापाला रात्री चर्चा करताना जरा बोलणं करून घेत जा. तर आता तुमच्या बापाला चर्चा करायला तुम्हाला वेळच नाही. बाप राहतो राहुरीतून, मुलगा राहतो ना पुण्यात, मग यांची भेट तरी कधी होईन, चर्चा कधी होईन का बापाने काय काय केलंय? एकदा सविस्तर तुम्ही घराच्या आत कुटुंबाच्या चारी खोल्याच्या आत चर्चा करा आणि मग जाहीरपणे तुम्हाला सांगतो का माझ्यावर आरोप करण्याचं काम तुम्ही त्याच्यामध्ये त्या ठिकाणी करा. आम्हाला तरी तुम्हाला सांगतो का त्याचा अभिमान आहे. एवढं मोठे मोठं छत्रपती शिवाजीचं नाव तुम्ही काढण्याचं काम केलं, कमीत कमी ज्या बापाच्या नावाने तनपुरे सहकारी कारखाना चालू करण्याचं काम केलं त्याचा तरी थोडासा का अभिमान ठेवा. त्याची तरी काहीतरी जनाची मनाची लाज वाटण्याचं काम ठेवा. बापाच्या नावावर एखादी गोष्ट जर केली तर माणसं काय कर म्हणतात का कुठंतरी आपल्या बाबू वडिलांचं नाव राज्यामध्ये देशामध्ये जगामध्ये गेलं पाहिजे. ही कोणाची भावना असती? मुलाची भावना असती. परंतु यांची भावना काय? ज्या नावाने कारखाना वडिलाच्या नावाने आपण उभा केला, कारखाना काढून ठेवला, त्याची अवस्था तुम्ही 300-400 कोटी रुपयाचा कर्ज बाजार करण्याचं काम तुम्ही केलं आणि इथं सांगायच्या गप्पा मारायला निघालेत का? म्हणले आता लोकप्रतिनिधी गुन्हेगार असल्यामुळे गुन्हे वाढण्याचं काम मोठ्या प्रमाणामध्ये झालंय आणि त्याच्यामध्ये कुठल्याच प्रकारचा अधिकार मोठा दबदबा राहिला नाही. अरे 25 वर्षाच्या काळामध्ये तुम्ही हा अधिकाऱ्यावर किती दबदबा ठेवित होते आम्हाला माहिती होतं. तुम्हाला तुमच्या एखाद्या तलाट्यापासून तर तुमचा सरकारपासून तर तहसीलदारपर्यंत एका खात्याचा अधिकारी तुम्हाला कधी पुरला नाही. दिवाळी आली तर तुम्हाला सांगतो का जसा आमचा एखादा माणूस दिवाळी मागायला जातो तशी तर तुम्ही दिवाळी वर तू वसूल करण्याचं काम तुम्ही अधिकाऱ्याकडून केलंय.
आणि आता सांगितलं जा कर्डिले साहेबाचा कुठल्या प्रकारचा दबदबा त्याच्यामध्ये राहिला नाही. अरे माझा जर दबदबा जर नसता तर आज तुम्हाला सांगतो का राहुरी तालुक्यामध्ये एवढ्या मोठा विकास प्रत्यक्ष आपल्याला कधी पाहायला मिळाला नसता. तुम्ही सांगा का किती क्वालिटीचं काम होणी प्रत्यक्ष आपण सगळ्या गोष्टीचा अनुभवण्याचं काम होत आहे. आणि गप्पा मात्र एवढ्या मोठमोठ्याला मारण्याचं काम करता का विधानसभेचं तुम्ही स्वप्न पाहायला निघाले. जरूर तुम्ही विधानसभेचं स्वप्न पहा, विधानसभेची जरूर निवडणूक लढवा, त्याच्याबद्दल आपलं कुठल्या प्रकारचं त्याच्यामध्ये दुमत नाही. परंतु तुम्हाला विचारा का तुमच्या घराण्याने 25 वर्ष तुम्हाला सांगतो का राहुरी नगरताची जी काय सत्ता भोगण्याचं काम तुम्ही केलं 25 वर्षाच्या कार्यकाळामध्ये तुमची नगरपालिकेची सत्ता सुद्धा तुमच्या ताब्यात होती. तुम्ही एकदा 25 वर्षाचा तुम्हाला सांगतो काय राहुरी नगरपालिका राहुरी मतदारसंघाच्या जनतेला 25 वर्षाच्या कामाचा तुम्ही हिशोब देण्याचं काम तुम्ही करा. आम्हाला बोललं जातं का कर्डिले साहेबांनी 10 वर्षामध्ये फक्त फसवायचं काम केलं, नादी लावण्याचं काम केलं. त्यांना तर मी जाहीरपणे त्याच्यामध्ये आव्हान करण्याचं काम करतो का तुम्ही तुमच्या कार्यकाळामध्ये राज्याचं सरकार होतं, देशाचं सरकार होतं, त्यावेळेला तुमचा राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये महामंत्री होता. त्या मंत्र्याचा आतापर्यंत कुठला राहुरी तालुक्यासाठी उपभोग करून घेतलाय ते एकदा तुम्ही दाखवण्याचं काम करा. आणि मग तुम्ही विधानसभेच्या आमदारकीचं स्वप्न पाहण्याचं काम तुम्ही करा. इथं म्हणलं जातं का कर्डिले साहेब नुसते नादी लावायचं फसवण्याचं काम करतात. पाथडी तालुक्यामध्ये गेल्यानंतर तिथं भाषण वेगळंच होत. ते म्हणले पाथडी तालुक्याला तुमच्या वांबुरी सारीचं पाणी, आम्हाला आमदार केल्यानंतर आम्ही पाथडी तालुक्याला पाणी देण्याचं काम मीच करणार आहे. त्यांना म्हणावं आता तुम्ही जर पाथडी तालुक्याच्या शेतकऱ्याला शेतुमच्या जिराई भागाला जर पाणी देणार होतंय तर एकदा पाथडीकऱ्याला सांगितलं का तुम्ही राहुरी तालुक्यामध्ये जाऊन जरा पहा आणि लक्ष द्या. कारण राहुरी तालुक्यामध्ये तर तुम्हाला सांगतो का कुठल्या प्रकारचं पाण्याच्या योजना तर ठेवल्याच नाही. परंतु मी जाहीरपणे स्पष्टपणे सांगतो तुमच्या 25 वर्षाच्या काळामध्ये ज्या ज्या संस्था तुमच्या ताब्यामध्ये होत्या त्या संस्थेची अवस्था काय आहे. तुम्हाला आहे त्या संस्था तुमच्या बापाला त्या चालवता आल्या नाही. आणि तुम्ही आता आज सांगता का आम्ही पाथडी तालुक्याला पाणी देण्याचं काम आम्ही करू. बापाला बाजूला ठेवलं तरच आपल्याला काहीतरी मिळेल असं त्यांना वाटायला लागलं. कारण जर कदाचित आपण बापाच्या नावाचा आजच्या नावाने जर कदाचित निवडणूक लढवल्या जर गेलो तर राहुरी तालुक्यातली जनता आम्हाला प्रश्न विचारणार आहे का तुम्हाला कोणत्या अधिकारामध्ये तुम्हाला विधानसभेच्या निवडणुकीला आम्ही मतदान करायचं असा प्रश्न आम्हाला विचारणार आहे. मी पाथडीकराला एकच जाहीरपणे आवाहन केलं का तुम्ही एकच काम करा. तिकडं राहुरी आपल्या वांबुरी सारीचं पाणी तर तुमच्या तेलच्या भागापर्यंत जिरायच्या भागामध्ये देण्याचं काम देत म्हणलं करतो म्हणणारे त्यांना प्रश्न असा विचारा का ज्या आजोबांनी तुमच्या कार्यकाळामध्ये तिथं राहुरी कारखाना काढला, आजोबाच्या काळामध्ये पेपर मिलचा त्याच्यामध्ये त्या ठिकाणी पेपर मिल निर्माण करण्याचं काम केलं, अशा तिची अवस्था आपण प्रत्यक्ष पाहिली तर काय अवस्था आहे सगळ्या मोडकडीला येण्याचं काम झालंय. ज्या संस्था उभा होत्या त्या उभा संस्था सुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये त्या ठिकाणी चालवता आलं नाही, तुम्हाला ती काम करता आलं नाही. तर तुम्ही आमच्या पाथडी तालुक्यातल्या जिरायत भागाला दुष्काळी भागाला पाईप पाणी देऊ शकता, हे राहुरी तालुक्यालाच नाही तर नगर जिल्ह्याला तुम्हाला सांगतो का सगळ्या गोष्टीचा इतिहास माहिती असण्याचं काम होत आहे. आज आपण पाहतो का महाराष्ट्रामध्ये राहुरी सहकारी साखर कारखाना एक नंबरचा कारखाना म्हणून त्या कारखान्याकडे पाहिलं जात होतं. त्याचं कारण असं आहे का एवढ्या जवळ ऊस असणारा सगळा बैलगाडीने ऊस उडाण्याचा कारखाना कोणता जर असाल तर राहुरी तालुक्याच्या कारखान्याच्याच वास्तविक पाहता नाव घेण्याचं काम निश्चितपणे त्याच्यामध्ये होत होतं. परंतु ते आज जवळजवळ 300 ते 350 कोटी रुपये कर्जामध्ये नेऊन घालण्याचं काम केलं आणि कर्जामध्ये गेल्यानंतर राहुरी तालुक्यालाच नाही तर जसं चाचा म्हणले तर जिल्ह्यातल्या आणि महाराष्ट्रातल्या लोकांना असं वाटत होतं हा कारखाना काही चालू शकणार नाही, उभा राहणार नाही, याला विक्री केल्याशिवाय दुसरा कुठल्या प्रकारचा पर्याय उरणार नव्हता. परंतु तुमच्या सगळ्याच्या कृपेने आशीर्वादाने माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाला राहुरी तालुक्याच्या आमदार पदाची खरं वास्तविक पाहता संधी देण्याचं तुम्ही काम केलं. मी मात्र कुठल्या प्रकारचा पक्ष पार्टी गटतट कुठला विचार केला नाही, एकच प्रामाणिकपणे विचार करण्याचं काम मी त्याच्यामध्ये त्या ठिकाणी केलं.
ते म्हणजे आमचा त्याच्यामध्ये शेतकरी वाचला पाहिजे. शेतकऱ्याबरोबर तुम्हाला सांगतो का, तुमचा कामगार असणारा वाचला पाहिजे आणि राहुरी शहराची बाजारपेठ चालली पाहिजे, खुलली पाहिजे. आमच्या व्यापाऱ्याला, उद्योगपतीला कुठेतरी त्याच्यामध्ये 2 पैशाचा नफा मिळाला पाहिजे. याच्यासाठी मदत करण्याची भूमिका खऱ्या अर्थाने करण्याचं काम आम्ही केलं. तर तुमच्या 25 वर्षाच्या राजकारणामधलं जी काही सार्वजनिक सामूहिक काम राहुरी शहरासाठी, तालुक्यासाठी कुठलं काम करून दाखवलं त्याची एकदा जाहीरपणे यादी जाहीर करा. आणि माझ्या 10 वर्षाच्या कार्यकाळामध्ये जी काही माझं विकासाचं काम जे केलंय त्याची मी याच्या यादी जाहीर करण्याचं काम करतोय. 25 वर्षाच्या काळामध्ये तुम्हाला सांगतोय जेवढं काम झालं नाही तेवढं जर तुम्हाला सांगतो का, 10 वर्षाच्या कार्यकाळामध्ये जर झालं नसलं तर मी परत तुमच्या राहुरी तालुक्याला मदत मागण्याला कुठल्या प्रकारचा निश्चितपणे येणार नाही. या कार्यक्रमाचं प्रास्ताविक बचत गटाच्या सुवर्णा खैरे यांनी केलंय. अध्यक्ष पदावरनं बोलताना रावसाहेब चाचा तनपुरे म्हणाले की नगर अध्यक्ष प्राजक्त तनपुरे 15-15 दिवस नागरिकांना भेटतच नाही, कामं होत नसल्यामुळे विरोधी पक्षनेते दादा पाटील सोनवणे यांना पाठपुरावा करून कामं करावी लागतात. यावेळी अनिता काळे, विरोधी पक्षनेते दादा पाटील सोनवणे, आर.आर. तनपुरे, तहसीलदार अनिल दौंडे यांची भाषणे झाली आहेत. या प्रसंगी शरद उदावंत, प्रमोद सुराणा, मच्छिंद्र तनपुरे, बाळासाहेब जाधव, अशोक तुपे, शाहीन बागवान, तबसुम शेख यांच्यासह बचत गटाच्या अध्यक्षा, उपाध्यक्ष, सचिव, नागरिक मोठ्या संख्येनं इथे उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी टायगर ग्रुपचे तालुका अध्यक्ष गणेश खैरे, सामाजिक कार्यकर्ते बिलालभाई शेख, आतिक बागवान आणि अफनान अतार यांनी विशेष परिश्रम घेतलेत. कार्यक्रमाच्या नंतर आयोजकांच्या वतीनं सर्वांना स्नेहभोजन देण्यात आलंय. यावेळी सूत्रसंचालन बिलाल शेख यांनी केलं होतं. गेली 2 ते 3 महिन्यापासून आम्ही जे बचत गटाच्या माध्यमातून महिलांच्या घरोघरी जाऊन त्यांची कागदपत्र गोळा करणे, तसेच त्यांच्या मंजुरीच्या सहाय्य वगैरे घेणे, गेली 2 ते 3 महिन्यापासून आमचं जे कामकाज चालू होतं त्या कामकाजाला आज पाहायला गेलं तर एक उत्तम असं स्वरूप प्राप्त झालं. आज आम्ही 240 महिलांना 48 लाख रुपये कर्ज वितरण, राहुरी तालुक्याचे लोकप्रिय आमदार, कर्तव्यदक्ष आमदार शिवाजीराव कर्डिले साहेब यांच्या माध्यमातून केले. या कार्यक्रमाप्रसंगी आम्हाला बोलाचा असं सहकार्य लाभले, जे EDC बँकेचे सर्व अधिकारी लोकांचं, तसेच जिल्हा बँकेचे आमच्या सोबत काम केले पंडितजी साहेब यांचं, तसेच आमचे सहकारी मित्र बिलालभाई शेख, आतिक बागवान आणि तसेच आपणांजी आतार आणि आमचे राहुरी शहरातील सर्व कार्यकर्ते यांचं आम्हाला मोलाचं सहकार्य लाभल्यामुळे आज आम्ही एवढ्या मोठ्या प्रमाणात कर्जवितरणाचा कार्यक्रम करू शकलो. आज खरोखरच महिलांसाठी आनंदाची गोष्ट म्हणावं लागेल की त्यांना प्रत्येकी 20,000 रुपये कर्ज वाटप केले. मी महिलांना आमच्या बसेसगडात एवढंच या निमित्ताने संदेश देईल की एवढ्यावरच न थांबता तुम्ही या कर्जाची चांगल्या रीतीने परत फेड करून आपल्याला तुम्हाला ह्याच्यापेक्षा जास्त अजून कसं कर्ज मिळवता येईल आणि तुमचा आर्थिक विकास कसा होता येईल याच्याकडे आम्ही हातभार देणार आहोत. बचत गटाच्या माध्यमातून आम्ही कार्यक्रम घेत आहोत, तसेच निरनिराळ्या प्रकारचे अजून आम्ही हे करून, म्हणजे निरनिराळ्या प्रकारचे हे करून आम्ही चांगले चांगले अजून सुविधा कशा देता येईल, ज्या शासनाच्या योजना ज्या आहेत त्या गोरगरीब लोकांपर्यंत कशा पोहोचवता येईल यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. एवढंच बोलतो आणि थांबतो. जय हिंद. मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर, सी 24 तास, राहुरी. सबस्क्राइब करा आमच्या यूट्यूब चॅनलवर आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी.